त्या तुकोबारायांचा चार चरणाचा. आणि देवाकडे मागणी करणारा अभंग आहे तुकोबारा. या अभंगामधून प्रत्यक्ष जगाचा मालक जो आहे, करतो न करतो मान्यता करतो शक्ती ज्याच्या हातात आहे, यश स्त्री अवतारे ज्ञान भक्त्याने वैराग्याने जो परिपूर्ण आहे, आणि ज्याच्या सत्तेनं वृक्षाची या पाने हले ज्याची सत्ता, झाडाचं पान सुद्धा ज्याच्या सत्तेनं हलतय, अशा परमात्म्याकडे मागणी करतात. नव्हे नव्हे अशा परिवाराची, अशा महात्म्याची मला सेवा घडू दे अशी मागणी भगवान परमात्म्याकडे महाराज करतात. अभंगाचं शेवटचं चरण कमळे प्रार्थना करतात की देवा मला त्यांची सेवा घडू दे. कुणाची? की ज्या कुळामध्ये असे पवित्र कन्या आणि पुत्र जन्माला आलेले आहे. कारण 2024 चा जर आपण विचार केला मंडळी, तर 2024 मध्ये आपण आपल्या जीवनाचा प्रवास करतो आहोत. प्रत्येक माणसाला गरज आहे सुखाची. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणा जीवे न भावे. मला दुःख व्हावं असं कुणालाच वाटत नाही, पण या मृत्यूलोकामध्ये असं एकही घर नाही की ज्या घरामध्ये दुःख प्रवेश करत नाही. प्रत्येकाच्या घरामध्ये सुख आणि दुःख ही जोडी सातत्याने नांदत असते. प्रत्येक माणसाला गरज आहे सुखाची. सुख आहे देवाजवळ. प्रत्येक माणसाला वाटतं की आपल्याला सुख प्राप्त व्हावं, पण सुखाचा जो काही मार्ग आहे तो मार्ग मात्र माणूस अवलंबायला तयार नाही. कारण प्रत्येकाला गरज सुखाची आहे. सुख आहे देवाजवळ. आणि त्या देवाचा पत्ता मला वाटतं साधूशिवाय संताशिवाय कळू शकत नाही. तुका म्हणे किल्ल्या आणि त्या ह्या संत हाती दिल्या. संत महात्मेच देवाचा पत्ता सांगू शकतात. इतर पामरांना ही गोष्ट अशक्य कोटीतली आहे. आणि म्हणून ज्या घराण्यामध्ये भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाची परंपरा आहे, ज्या घराण्यामध्ये संत सेवेची परंपरा आहे, ज्या घराण्यामध्ये वारीची परंपरा आहे, ज्या घराण्यामध्ये आलेल्या अतिथींचा सत्कार करण्याची परंपरा आहे, आणि ज्या घरामध्ये अतिथी देवो भव आलेला पाहुणा हा देवाप्रमाणे त्याची पूजा केली जाते. त्यांनी जर सांगितलं मला प्युअर दूध पाहिजे तर प्युअर दुधाची व्यवस्था होते. बरोबर आहे का नाही? म्हणजे अतिथी देवो भव या न्यायानं चांगला विचार जर केला तर देवाप्रमाणे ज्या परंपरेमध्ये ज्या घराण्यामध्ये ही सेवा होते. महाराज तुकाराम महाराज म्हणतात मला आशा महात्म्याच्या घराण्याची मला सेवा घडू दे असं मागणं त्यांनी केलं. हे कोणाकडे केलं? तर देवाकडे केलं, जगाच्या बापाकडे केलं. कि ते पुत्र त्या कन्या काय करतील? तर जीवनाच्या प्रवासामध्ये त्यांचं जे प्राधान्यानं महत्व असेल ते असेल फक्त आपले जे धर्मग्रंथ आहेत त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी असेल, भागवत असेल, याचं वाचन आणि याचं श्रवण आणि अखंड भगवान परमात्म्याच्या नामाचं चिंतन
हे तुकाराम महाराज तिसऱ्या चरणात सांगितलं. आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये गीतेला आपला धर्मग्रंथ म्हटलेला आहे, कारण गीता ही आपल्याला पॉझिटिव्ह थिंकिंग शिकवते, सकारात्मक जीवन जगण्याचं शिकवते. काय सकाय आहे गीतेचा सार? तर तो हिंदीमध्ये आहे. तुम क्यों व्यर्थ चिंता करते हो, तुमने क्या खोया जो तुमने लाया था. आपण येताना कमरेचा करगोटा सुद्धा आणला नाही, बरं का? जन्मापासून तर मरेपर्यंतचा जो टप्पा आहे याला जीवन म्हणतात. यातली एखादी गोष्ट जर आपल्या हातून निघून गेली तर माणसं काय दुःख करत बसतात. अरे अरे अरे, काय अन्न होतं आपण? महाराज गीता सांगते, तुम क्यों व्यर्थ चिंता करते हो, तुम्ही का व्यर्थ चिंता करता? तुम्ही येतानी सोबत काही आणलं नाही आणि जाताना सुद्धा तुम्ही सोबत काही घेऊन जाणार नाही. जे मिळवलं ते इथंच मिळवलं आणि इथंच ते राहणार आहे. आणि त्याच्यामुळं तुम्हाला गीताशास्त्र हे अनमोल किमतीचं सकारात्मक ज्ञान शिकवत असते. आपल्या श्रीपाद बाबांनी पिनल कोडमध्ये त्या गीतेचा उल्लेख केला की जगाच्या पाठीवर दोन पिनल कोड आहेत म्हटले. एक दिवाणी आणि फौजदारी. तर त्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये ज्यावेळेला आरोपी जातो त्याच्या पुढे गीता नावाचं शास्त्र ठेवलं जातं. म्हणजे न्यायालयाचा सुद्धा विश्वास आहे की गीता देवाच्या बद्दल प्रतिपादन करते, गीता सकारात्मक पॉझिटिव्ह थिंकिंग बद्दल प्रतिपादन करते हे न्यायालयात सुद्धा मान्य आहे. त्या आरोपीला शपथ घ्यायला सांगितली जाते गीतेची. गीता पहिल्यांदा निर्माण कशी झाली तुम्हाला, तुम्ही ज्ञानी मंडळी आहात तरी सुद्धा सांगणं माझं एक छोटस कर्तव्य आहे. एका बाजूला पांडव आहेत, दुसऱ्या बाजूला कौरव आहेत. दोन सख्या भावाची मुलं आहेत, पण इस्टेटीवरून वाद निर्माण झाला. पाच पांडवाला या 101 कौरवांनी सांगितलं की सुईच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा जागा आम्ही तुम्हाला देणार नाही, आणि जर तुम्हाला प्राप्त करायची असेल तर शेवटचा पर्याय म्हणजे युद्ध आहे. हे पाच पांडव क्षत्रिय आहेत, इकडची मंडळी सुद्धा क्षत्रिय आहेत. आणि मग ज्यावेळेला वडिलोपार्जित इस्टेटमधला वाटा प्राप्त होत नाही त्यावेळेला नाईलाजास्त भांडण करावं लागतं किंवा हे युद्ध होतं याचा महाभारत हा पुरावा आहे. शेवटी त्यांनी भगवंतांनी मध्यस्थी केली आणि सांगितलं कमीत कमी 5 गावं राहण्यापुरती तरी त्यांना द्या, ते
ते म्हटला पाच गाव तर काय सुईच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा जमीन मी त्यांना देणार नाही. हे दुर्योधनाच्या मुखातले शब्द आहेत. आणि मग युद्ध तयार युद्धाला प्रारंभ होणार आहे. आणि युद्धाला प्रारंभ होत असताना दोन पक्षाचे माणसं म्हणजे कौरव पक्षाचे आणि पांडव पक्षाचे दोघ देवाकडे मागणी करण्याकरिता येतात. पांडव पक्षामधला अर्जुन हा देवाच्या उशाशी बसतो समोर बसतो आणि नंतर येणारा दुर्योधन हा देवाच्या डोक्याकडे बसतोय. भगवंत ज्या वेळेला उठतात त्यावेळेला पहिला अर्जुन दिसतो आणि भगवंत विचारतात अर्जुना बोल कसं काय येणं केलं. त्यावेळेला पाठीमागचा प्रत्युत्तर करतो की देवा मी थालेला आहे मला बघितलं नाही तुम्ही. आणि अर्जुनाला बरं विचारलं. त्यावेळेला भगवंत सांगतात अर्जुना दुर्योधना जरी अर्जुनाला विचारलं माझ्या समोर तो आहे तो मला पहिल्यांदा दिसला म्हणून मी त्याला विचारलं आता तू समोर ये आणि बोला काय म्हणणं आहे तुमचं. तर त्यावेळेला दोघेही आपापली बाजू सांगतात आणि बाजू सांगितल्यानंतर सांगतात देवा आता याच्यात युद्ध होणं अटळ आहे. आता आम्ही तुमच्याकडे मागण्याकरता आलेले आहोत. तर देव म्हणतात ठीक आहे तुमचं दोघांचंही माझ्याकडे स्वागत आहे. एका बाजूला माझं 18 अक्षयोनी सैन्य आहे आणि दुसऱ्या बाजूला मी एकटा आहे. माझं सैन्य हातात शस्त्र घेऊन लढेल पण मी या युद्धामध्ये शस्त्र घेणार नाही. भले तर नीतीच्या 4 गोष्टी सांगेन तुम्हाला दोघालाही विनंती आहे काय पाहिजे ते मागा. आता इतकं परखड देवानं सांगितलं की युद्धामध्ये शस्त्र घेणार नाही. 4 नीतीच्या गोष्टी सांगेन आणि एका बाजूला हे 18 अक्षयोनी सैन्य आहे. दुर्योधनाने विचार केला की याला घेऊन काय फायदा आहे त्याच्यापेक्षा आपण सैन्यच मागूया. लगेच दुर्योधनाने हातवर केला आणि सांगितलं देवा मला तुमचं सर्व सैन्य हवं आहे. देव म्हटले ठीक आहे काय हरकत नाही. अर्जुनाला विचारलं काय पाहिजे अर्जुना तर अर्जुनाने सांगितलं म्हटले देवा फक्त मला तुम्ही पाहिजे. पांडुरंग या न्यायाने भगवंताने तयारी दर्शवली युद्धाला प्रारंभ होणार आहे आणि अशा प्रसंगामध्ये अर्जुन भगवंताला म्हणतो देवा जर आपण युद्ध भूमीवर फिरून येऊया. आणि मग भगवंताने अर्जुनाचं सारथ्य केलेलं आहे. जेथाश्व वहा कापन तो वैकुंठीचा राणा जान तया रथाचे गुण काय वर्णो. अवजा रथाचा ना सारथी प्रत्यक्ष भगवान परमात्मा आहे. त्या रथाचं काय वर्णन करावं महाराज. रथाच्या पाठीमागे अर्जुन आहे आणि ज्या वेळेला युद्ध भूमीवरून फेरफटका मारण्याकरिता आले त्यामध्ये अर्जुनानं समोरच्या तळावरील सर्व व्यक्तिमत्व पाहिले. एका बाजूला द्रोणाचार्य आहे दुसऱ्या बाजूला कृपाचार्य आहे असे गुरुतुल्य व्यक्तिमत्व आणि सर्व नातेवाईक पाहिल्यानंतर अर्जुनाच्या हातातलं जे गांडीव धनुष्य आहे ते खाली ठेवलं त्यांना आणि सांगितलं भगवंता यांना मारून जर मला राज्य प्राप्त करायचं असेल तर त्यापेक्षा मला ते राज्य नको आहे. अर्जुन हा क्षत्रिय आहे
आणि क्षत्रियाचा धर्म रणात विनमुख न होणे हा असल्यामुळे भगवान परमात्म्याला अर्जुनाला शस्त्र हातात धरण्याकरिता हे गीता तत्व 18 पर्वाचं सांगावं लागलं. इथं गीतेचा जन्म आहे. कुरुक्षेत्रावर गीतेचा जन्म आहे. युद्धभूमीवर गीतेचा जन्म आहे. तुमच्या माझ्या जीवनाचा विचार जर केला, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर मन आणि बाह्य जन आपणही युद्धभूमीवरच उभे आहोत. आपल्याही प्रत्येक क्षणाक्षणाला अंतर्मन हे बदलते आहे आणि अशा युद्धभूमीवर आपल्याला पहिला प्रमाण ग्रंथ सांगितला गीता. या गीतेला गीतेलाच ज्ञानोपायांनी भावार्थ दीपिका असं म्हटले. 9033 ओव्यामध्ये 700 श्लोक माऊली ज्ञानोपायांनी 56 भाषांचा केला असे गौरव, 56 भाषा अंतर्भूत करून त्या श्लोकाचं अतिशय विस्तृत अशा प्रकारचं विवरण ज्ञानेश्वरीच्या रूपाने म्हणा किंवा भावार्थ दीपिकेच्या रूपानं आपल्या समोर मांडलेला आहे. तुमच्या माझ्या जीवनामध्ये लाभलेला महात्मा सच्चिदानंद संत श्रीपाद बाबा रामदास बाबा एक माणूस असू द्या नाही तर 1000 माणसं असू द्या, तीच ओवी तोच अभंग ज्ञानेश्वरी पुढे ठेवायची आणि ताईला भाऊला या परमार्थातलं मार्गदर्शन करायचं. म्हणून प्रमाण ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी म्हणजे गीता. त्यानंतर मरायचं कसं हे भागवत नावाचा ग्रंथ शिकवत. आपण राजा परीक्षितीनं जे काही श्रीमद भागवत श्रवण केलं आणि 7 दिवसामध्ये त्याला शाप मिळाला होता की 7 दिवसामध्ये तक्षकाच्या युगाने तुझा मृत्यू होईल. मला सांगायचं तात्पर्य आहे इथं आपण बसलेले प्रत्येक जण 7 दिवसात मरणार आहोत. सोमवार ते रविवार याच्यापेक्षा वेगळा वार आपल्याकरिता नाहीये. मग जरा राजा परीक्षितीने श्रीमद भागवत श्रवण करून 7 दिवसामध्ये मृत्यूवर विजय मिळवला तर आपल्याला सुद्धा मृत्यूवर विजयच मिळवायचा आहे. आणि मृत्यूवर त्या दिवशी विजय मिळवला जातो ज्या दिवशी ज्या क्षणी अनुग्रह झाला त्याच क्षणी मोक्ष पावला. बंधन नाही आत्म्याला बोलूच नाही. महाराज अनुग्रहाची जी प्रक्रिया आहे श्रीगुरु माऊलीकडून ज्यावेळेला आपल्याला प्राप्त होते त्यावेळेला आपण मोक्षाच्या मार्गानं मार्गस्थ होत असतो. नव्हे नव्हे एक दिवस तू अनुग्रहाचं ते नाम प्रबोधाचं ते नाम घेत आपण त्या मोक्षाच्या वाटेनं वाटचाल करत असतो. आणि शेवटचा दिवस तुकोबाराय सांगतात अंतकाळी ज्याचे नाम, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा आणि ते नाम अंतकाळी मुखात येण्याकरिताच हा सातत्यानं सत्संग आहे. मला वाटते आजचा गुरुवार आहे का मंगळवार आहे पण गुरुवारचा सत्संग आज आहे का नाही. गुरुवारी गाडगे बाबा त्यांचं शरीर गलित गात्र झालेलं आहे. तसं पाहायला गेलं ते साथ करत नाही पण तरी सुद्धा त्यांनी दर गुरुवारचे सत्संग या ठिकाणी चालू केले आहेत. का तर त्या माध्यमातून ज्ञानेश्वरीतील एखादी ओवी, तुकोबारायच्या गाथेतला एखादा अभंग, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या गाथेतला एखादा अभंग माझ्या साधकाच्या कानावर जाईल आणि कानावर गेल्यानंतर त्या अभंगातला जो गर्भित विषय आहे की जो परमार्थ मार्गामध्ये अत्यंत उपयोगी असतो तो गर्भित विषय त्या साधकाला जर कळाला आणि त्याप्रमाणे पुन्हा त्याची जर उजळणी झाली तर तो नक्कीच मोक्षाचा वाटेकरी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या सत्संगाचं आयोजन आहे मंडळी. म्हणून तुकोबाराय सांगतात की गीता आणि भागवत हे दोन प्रमाण ग्रंथ आहेत. हे ग्रंथ श्रवण करणारी जी मंडळी आहेत, वाचणारी जी मंडळी आहेत, मला त्यांची सेवा घडू दे अशी प्रार्थना जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे करतात. मला सांगायचं तात्पर्य हे आहे की तुकोबाराय देवाकडे का प्रार्थना करत असतील. हे ग्रंथ वाचणारे कमी आहेत का जास्त आहेत, श्रवण करणारे कमी आहेत का जास्त आहेत, तर बारकाईने विचार जर केला मंडळी तर प्रत्येक माणूस हा प्रपंचामध्ये रत झालेला आहे. ज्याला परमार्थाचा गंधही नाही अशी माणसं आज ज्ञानेश्वरी आणि गीतेपासून विभक्त झालेली आहेत. त्यांना गीता आणि ज्ञानेश्वरी म्हणजे काय असतं, त्याच्यामध्ये काय आहे याच्याबद्दल ते आनंद घेत नाही, त्यांना घेणं देणं नाही त्याच्याशी. आणि मला वाटतं त्या काळामध्ये अशी परिस्थिती असावी म्हणून तुकोबारायाला म्हणावं लागलं की जे गीता आणि भागवताचं श्रवण करतात अशा महात्म्याची मला सेवा घडू दे. महाराज
हे श्रवण करण्याकरिता, हे वाचन करण्याकरिता मुळामध्ये आपलं कुळ पवित्र पाहिजे. या कुळामधली जे माता पिता आहेत ते माता पिता पवित्र पाहिजेत. इथं प्राधान्यक्रमाने तुकोबाराय अग्रक्रम माता पित्याला देतात. अभंगाचं दुसरं चरण, पुढे कन्या पुत्र होती प्रवृत्तीचे मुलं जर जन्माला आले तर देवाला सुद्धा त्यांचा हेवा वाटतो. एक प्रसंग मोठ्या माणसाच्या मुखातून ऐकला. उत्तर भारतामध्ये कबीर महाराज नावाचे फार मोठे संत होऊन गेले. राम नामाचा जप करणे आणि त्या जपाच्या माध्यमातून प्रत्यक्ष रामाने कबीराचे मागे शेलेविनी शेलेविन काम करण्याचं काम, तर प्रत्यक्ष रामरायांना शेले विणू लागावं एवढा त्यांचा अधिकार. हा अधिकार सांभाळत असताना एक दिवसचा प्रसंग, कबीर महाराजांच्या घरी काही संत महात्मे भोजना करता आले, पण घरी 18 दारिद्र्य आहे. आणि अशा अवस्थेमध्ये आता संत महात्म्यांना त्यांचा जठरांनी तर तृप्त केला पाहिजे. आणि मग कबीर महाराजांनी आपल्या मुलाला घेतलं आणि कबीर महाराज एका वाण्याच्या घरी गेले आणि तिथं मागून तर काय मिळणार नाही, मग चोरी करायची नाही काय, असा भिंतीला छोटस होल केलं, त्याच्यामध्ये मुलाला पाठवलं आणि जे काही सामुग्री लागते खाण्याची ती सामुग्री घेतली आणि निघाले. तेवढ्यामध्ये मुलगा ज्यावेळेला असं डोकं घालून बाहेर निघाला त्यावेळेला त्याचे पाय पकडले, वाण्याला जाग आली, मागून पाय पकडले चोराचे. आता काय करावं, इज्जतीचा प्रश्न आहे आणि जगामध्ये सगळ्यात माणसं जपतात ती इज्जतीला जपतात, बरं का? कारण रघुकुळाची रीतच अशी आहे, रघुकुल रीत सदाचरी आहे, प्राण जाये पर वचन न जाये. व्यवहार जीवन जगत असताना इज्जतीला फार महत्व आहे महाराज, कारण आपल्या म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये काजळ तुम्हाला माहित असेल, जगाच्या पाठीवर काजळा इतकं काळं दुसरं काहीच नाही, बर का बावली? नाही तुम्ही नाही, काजळा एवढे काळे तुम्ही पण नाही. काजळ से काला कोण आहे असा प्रश्न केला एकदा, तर महात्म्याने त्याचं उत्तर दिलं, काजळापेक्षा काळा कलंक आहे. पाण्यापेक्षा पातळ काय आहे, तर पाण्यापेक्षा पातळ ज्ञान आहे. आणि काजळापेक्षा काळा कलंक आहे म्हणून माणूस जीवनभर पाऊल उचलत असताना आपल्याला कलंक लागणार नाही याची प्रत्येक जण दक्षता घेत असतो. निष्कलंक पद्धतीनं मला कशा पद्धतीनं जीवन जगता येईल
मग काम करण्याच्या ठिकाणी असू द्या, समाजामध्ये असू द्या, घरामध्ये असू द्या, व्यवहारामध्ये असू द्या, प्रत्येक ठिकाणी आपण निष्कलंक राहण्याचा प्रयत्न करत असतो. बरोबर आहे का नाही? मग या ठिकाणी चांगला विचार जर केला तर कुळामध्ये कबीर महाराजांनी विचार केला, संत महात्म्यांना भोजन दिलंच पाहिजे. भले आपण चौर्य कर्म करतो आहोत, कबीरांनी मागचा पुढचा विचार केला, कमाल सांगितलं, बाबा बघताय काय, कापा माझी मान. आणि असं म्हणतात कबीरांनी त्या कमालाची मान कापली, ते मान घेऊन कबीरजी घरी गेले, एका टोपलीमध्ये ती मान झाकून ठेवली आणि सगळं संत महात्म्यांना त्यांच्या बायकोनं आणि कबीरांनी भोजन बनवलं. कल्पना करा काय अवस्था असेल, स्वतःचं एकुलतं एक मूल, त्याला त्याची मान कापून या ठिकाणी संत महात्म्यांना भोजन द्यायचं, याला कुळातले सात्विक पुत्र म्हणता येईल महाराज. आणि भोजन दिल्याच्या नंतर सगळे संत तृप्त होतात, कारण जगाच्या पाठीवर अन्नदान हे श्रेष्ठतम दान आहे. ज्ञानदानानं क्षणभर माणसाची हे होते, पण अन्नदानानं जी काही जठराग्नी तृप्त होतो तो काही अलौकिक आहे. म्हणून अन्नदानाला पवित्र आणि पावन म्हटलेलं आहे. इथं कबीर महाराजांनी केलेल्या अन्नदानामुळे सगळे संत महात्मे संतुष्ट झाले, रात्रभर झोपले, पण दुसऱ्या दिवशी तिथं ते खालचं डोक्याखालचं शिर नेलं महाराज एका सुळाला टांगण्यात आलं. राजाकडे तो न्याय गेला आणि सांगितलं जो कोणी याला मस्तक आणून देईल त्याला बक्षीस देण्यात येईल. आणि मग त्याच मार्गानं ही रात्री भोजन केलेली संत मंडळी चालतायत. आणि चालता चालता मस्तक नसलेलं ते धड त्या संत महात्म्यांना साष्टांग प्रणिपात करते आहे. तेव्हा संत महात्मे कबीरजीला विचारतात, कबीरजी हा काय प्रकार आहे? आतापर्यंत हृदयामध्ये ठेवलेली गोष्ट आता मात्र कबीराच्या पत्नीने आणि कबीरानं तिथं ओपन केली की हा जो बाळ हात जोडतो आहे ना, हा दुसरा तिसरा कोणी नाही, हा माझाच मुलगा आहे कमाल नावाचा. अरे मग याचं डोकं कुठं आहे? डोकं घरी आहे. संत महात्म्यांनी कबीराला सांगितलं जा घेऊन या ते डोकं, आणि ते डोकं आणलं. आणि असं म्हणतात महाराज सगळ्या समाजामध्ये ते डोकं लावल्याबरोबर कमाल जिवंत झाला. मला सांगायचं तात्पर्य हे आहे की घरामध्ये अशा प्रकारचे पुत्ररत्न, अशा प्रकारचे कन्यारत्न जन्माला यायला पाहिजेत. त्याकरिता आई वडिलाला महाराज धन्यता देतात. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देव. ते माता पिता धन्य आहेत की ज्यांचं जीवन हे नीतिमूल्यानं बांधलेलं आहे. नैतिकता त्यांच्या जीवनामध्ये आहे. समाज संमत मार्गाने आपल्या धर्मानं जे काही मूल्य सांगितलेले आहेत त्या मूल्याच्या चाकोरीतून ज्यांचं जीवन आहे महाराज, अशाच कुळामध्ये अशाच पुण्य श्लोक आई वडिलांच्या पोटी अशी संतती जन्माला येते. मिरायबाई बाई सारखी एक स्त्री घराण्यामध्ये जन्म घेते, राजघराण्यामध्ये, पण ज्या वेळेला तिला भक्तीचं वेळ लागतं, ज्या वेळेला तिला कृष्ण भगवंताचा वेळ लागतं, त्यावेळेला राजघराण्यातली मीरा पायामध्ये चाळ बांधते. या चाळामुळे जर माझा प्रभू प्रसन्न होत असेल तर ती ते स्वीकारते, त्याला समाज नाव ठेवतो. समाजाचं जाऊ द्या, घरातला बाप नाव ठेवतो. शेवटी बाप एवढ्या स्टेपला जातो, विषका प्याला राजाजीने भेजा, स्वतःच्या कुल घातक असणाऱ्या स्त्रीला मारून टाकायचं, कारण आपल्या घराला ही कलंक आहे, म्हणून विषाचा पेला तिला दिला जातो. तो पीत पीत ती मीरा हसत असते. हरि गुण गावत नाचुंगी, 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 हरि गुण गावत नाचुंगी. अपने Oh, my God.
देवाच्या पायामध्ये चाळ बांधली आणि मीराबाई नाचायला लागल्या. वाड वडील आई भाऊ सगळे सांगतात मीरा हे समाजाच्या निषिद्धातलं कर्म आहे, समाज विरोधातलं कर्म आहे. पण मीराबाईनं एकालाही प्राधान्य न देता जगाचा ब्रह्मांडाचा जो मालक आहे त्यालाच जाब विचारला. तुम बिन मोरी कोण खबर रे, तुम बिन मोरी कोण खबर रे. मिरीनं प्राशन केलेलं विष प्रत्यक्ष भगवान परमात्म्याने प्राशन केलं. महाराज मीराबाईसाठी घेतो विष प्याला हे तुकोबाराला लिहून ठेवावं लागलं, कारण कुणी कन्यापुत्र. भक्त प्रल्हाद कयाधूच्या म्हणजे हिरण्यकश्यपूच्या कुळामध्ये आहे, पण सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला देला कृष्णदाता. आईच्या उदरामध्ये असताना नारदाचा वरदस्त प्राप्त झाला. कयाधूला नामचिंतनाचा मार्ग नारदाने दाखवला, ते नामचिंतन चालू झालं. महाराज असं म्हणतात, बालाजी तांब्यानं गर्भ संसार नावाचं पुस्तक लिहिलं, बरं का? गर्भावर संस्कार करण्याचं भलं मोठं पुस्तक आहे, पण खऱ्या अर्थानं आपल्या परंपरेमध्ये कयाधू मातेच्या उदरामध्ये गर्भ आहे आणि हिरण्यकश्यपू तिला मारतोय तेवढ्यामध्ये नारदाने मध्यस्थी करून थांबवलं. कयाधूच्या मस्तकावर हात ठेवून तिला नामाचा प्रसाद दिला आणि ज्यावेळा तिनं नामचिंतन करायला सुरुवात केली त्याचा परिणाम आतल्या गर्भावर झाला. गर्भ बाहेर आला, पाळण्यात टाकल्याबरोबर तो देवाचं भजन करायला लागला. हिरण्यकश्यपू म्हणतो आपल्या कुळात असं कधी जन्मालाच आलं नाही. मग त्याला नष्ट करण्याकरिता पहिलं गुरुजीकडे पाठवलं, म्हणले गुरुजी त्याचं भजन बंद करा. त्यानं गुरुजीला भजन शिकवायला सुरुवात केली, बरं का? गुरुजीच भजन करू लागले. आता मात्र कंटाळा किंवा तापला हिरण्यकश्यपू, मग उन्मत्त हत्तीच्या पायाखाली त्याला तुडवलं. हत्ती शांत झाला, उकळत्या तेलाच्या कढईत टाकलं, कढईतलं तेल शांत झालं, उंच कड्यावरून लोटून दिलं तरी सुद्धा त्याला केसालाही धक्का लागला नाही. आणि मग रागानं त्याने विचारलं, अरे एवढा जे काही करून तू मरत नाहीस असं कोणाचं भजन करतोय? तो म्हटला देवाचं करतो, या जगाचा ब्रह्मांडाचा जो मालक आहे. करतो मग करतो अन्यथा करतो शक्ती ज्याच्या हातात आहे, यश श्री अवतारे ज्ञान भक्ती आणि वैराग्याने जो परिपूर्ण आहे मी त्याचं भजन करतो. कुठं येतो असं रागानं विचारल्यावर सांगितलं, म्हटले बाबा तू कुठं नाही ते सांगा. या खांबात आहे का? म्हटले हो आहे. खांबावरी लात मारली,
स्तंभी नारायण प्रगटला, खांबातून देव प्रगट झाले महाराज. ते इतके क्रोधायमान होते, मला वाटतं आपल्या रस्त्यात आता राजणीला त्यांचं मंदिर आहे, नृसिंह भगवान. हिरण्यकश्यपूला घरात नाही, दारात नाही, त्याच्यानंतर दिवसा नाही, रात्री नाही, शस्त्राने नाही, अस्त्राने नाही, दरवाज्यावर आडवं केलं आणि स्वतःच्या नखानं हिरण्यकश्यपूचा कोथळा बाहेर काढला. असे कुळामध्ये सात्विक मुलं, भक्त प्रल्हादाचा विचार. अशी कितीतरी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुम्हाला उदाहरणं सांगता येतील. महाराज म्हणतात की ही सगळी मंडळी दक्ष आहे, नव्हे नव्हे आपलं हित कशात आहे याच्याबद्दल ते प्रत्यक्ष जागरूक आहेत. आणि हिताच्या ठिकाणी जे जागे आहेत त्या मुला मुलीच्या आई वडिलांना महाराज धन्यता देतात. अभंगाचं पहिलं सात्विक तयाचा हरीक वाटे देवा. कल्पना करा, मुक्ताबाईच्या जीवनामध्ये कन्यारत्न प्राप्त व्हावं आणि अवघ्या पाचव्या दिवशी त्या कन्यारत्नाच्या आगमनाच्या निमित्ताने दारामध्ये हरिपाठासारखं आणि हरिकीर्तनासारखं अन्नदानासारखं एक पवित्र आणि पावन काम या परिवाराकडून घडावं नक्कीच. असं म्हणतात आपल्या मोठ्या माणसाची मन आहे की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. नक्कीच ही कन्या या घराण्याच्या नावलौकिकामध्ये चांगल्या प्रकारे भर पाडेल किंवा भर टाकेल असं म्हणायला काही हरकत नाही. ज्या परमात्म्याकडे तुकोबारांनी मागणं केलं आणि त्याच परमात्म्याची अखंड सेवा हा गाडगे परिवार गेल्या अनेक वर्षापासून करतोय त्याचं एकदा भजन, हाताने टाळी मुखाने भजन.
श्रीपाद बाबांनी दाखवलेला देव आणि बाबांनी देह ठेवल्यानंतर वैकुंठामध्ये ज्या परमात्म्याने 28 युगापासून कटेवर कर ठेवून जो उभा आहे त्याची अखंड वारी करणारा हा गाडगे परिवार नवे नवे बाबा असं म्हणतात. एकाच्या कैवारे उगवी बहुतांचे कोडे. बाबा पुढे झाले आणि संत श्रीपाद बाबा रामदास बाबा पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला. मंडळी 35 लोकांपासून सुरू झालेला हा सोहळा आज 1000 लोक त्या सोहळ्यामध्ये ब्रह्मानंदाचा आनंद घेत आहे. भले आम्ही परिस्थितीने गरीब असू पण मनस्थितीने मात्र माझे वारकरी एवढे श्रीमंत आहेत कल्पनेच्या बाहेर. एका नगरीचा राजा एका देवीचा भक्त होता आणि त्या देवीला इतकं दैदिप्यमान असं त्यानं सजवलं होतं. त्याच नगरामध्ये एक वारकरी राहत होता. निष्ठेनं श्रद्धेनं विश्वासानं पायी वारी करायची. एक दिवस त्या राजानं त्या वारकऱ्याला विचारलं, म्हणले काय हो वारकरी बुवा, असं काय आहे तुमच्या देवाकडं? आमच्या देवीकडं बघा म्हणे, सगळं वैभव आमच्या देवीकडं आहे. वारकऱ्याला त्या राजानं बोलणं हिनवण्याचा राग आला. तो म्हटला, राजा तू ज्या देवीचा गुणगौरव सांगतो ना, ती देवी माझ्या पांडुरंगाच्या दारामध्ये दररोज झाडून काढायला आहे. आणि माझ्या देवाबद्दल बोलतोय ना तू, तर माझ्या देवाची अख्खी पंढरीच होण्याची आहे. राजा म्हटला, असं? राजाचा युगो दुखवला गेला. म्हणला, वारकरी बाबा खरं बोला. म्हणला, खरंय, माझं सगळ्या मी ज्या देवाची सेवा करतो ते अख्खं पंढरपूर सोन्याचं आहे आणि तुझी देवी तिथं झाडू घेऊन असते. राजा म्हटला, चला वारकरी बाबा मला यायचंय तुमच्या सोबत बघायला. आता म्हणला, तसं नाही जमणार, माझ्यासोबत नेईन मी तुला, पण तिथं जर तुझी देवी झाडू मारायला आणि नगर सोन्याचं असलं तर तुला आयुष्यभर वारकरी व्हावं लागेल. राजा म्हटला, सर शाडीच्याच करायची आता. आणि मग राजा निघाला महाराज. वारकऱ्याचा साधा फाटका कपडे फाटका वेश, पायात चपला नाही, डोक्याला पागोट, खांद्याला ती पिशवी, त्याच्यात आथरू, चालला बाबा. पण आता वारकऱ्याला रडायला यायला लागलं. मी चुकून म्हटलो याला, देवा आतापर्यंत बालपणापासून तर तुझ्या वर्षाच्या येणाऱ्या प्रत्येक वारीला तुझी पायी वाटचाल केली, ऊन वारा पाऊस याची तमा बाळगली नाही, निष्ठेनं श्रद्धेनं विश्वासानं तुझी वारी केली. देवा खरंच आता तुझी नगरी तर मी पाहिलेली आहे, ही तर साधीच आहे रे, सोन्याची नाहीये. पण देवा या राजाला धडा शिकवण्याकरिता एक दिवसापुरती का होईना, एक तासापुरती का होईना, नगरी सोन्याची केली पाहिजे. आणि देवा ही जी देवी आहे ना, ही देवीच्या हातात फक्त झाडू असला पाहिजे, एवढंच कर, आता काहीच मागणं नाही तुझ्याकडं. आणि मग महाराज पहिला मुक्काम पुण्यातला, तिथं सगळ्यांनी जेवू खावतलं राजाला पण यालाय. पण नंतर पुढचा सासवडचा, नंतर जेजुरीचा, नंतर पलटणचा, जसं जसा एक एक मुक्काम जवळ यायला लागला तसं वारकरी टाहो फोडून रडायला लागला. देवा आतापर्यंत काहीच मागितलं नाही तुझ्याकडे, पण आता मात्र ह्या दोनच गोष्टी मला हव्यात, एवढं कर बस, माझे डोळे सकले तरी चालतील देवा. आणि ज्या वेळेला वाखरीवर आले महाराज, वाखरीवर आल्याच्यानंतर तिथला तो आनंद, तिथली व्याही भेट, प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा तिथं संत महात्म्यांना भेटण्याकरिता येतात. आणि मग ज्या वेळेला राजाला घेऊन पादुकाच्या पुढे म्हटले, चला चंद्रभागेकडे, आता चंद्रभागेच्या वाळवंटाकडे नेलं. म्हणले, चंद्रभागेत पहिलं स्नान करायचं, इथला विधी हा आहे. राजानं आणि ते घाण पाणी पाहिलं, चंद्रभागेचे गढूळ पाणी. ते राजा त्याच मेचातला होता. तो म्हटला, अरे याच एवढं नाही नाही म्हटलं, इथं केल्याशिवाय पर्याय नाही, तुम्हाला सोनं दिसायचं ना, मग त्याच्यात आंघोळ करावी लागते. महाराज त्यात आंघोळ केलीत, आपल्या निमगाव साव्याच्या आपल्या माऊलीला वाचा आली हो, गंगेचा महिमा मुकम करोती वाचनम, त्या मुका बोलायला लागला अक्षरशः महाराज. राजानं ज्या वेळेला तिथं स्नान केलं, डुबकी मारली, वारकऱ्यानं शेवटची हाक मारली, पांडुरंगा माय बापा, आतापर्यंत जेवढ्या वाऱ्या केल्या माझ्या घराण्यानं मी, सगळं पुण्य तुझ्या पदरी. आता दोन गोष्टी एकदा दाखवू या राजाला वरीपर्यंत.
राजा वर आला आणि समोर जे पाहिलं तर महाराज खरंच सोन्याची पंढरी होती आणि राजा ज्या देवीचा सेवक होता त्या देवीच्या हातामध्ये झाडू होता. राजाने विचारलं, आई साहेब इकडं कुठं? म्हणले, इकडं कुठं नाही, रोजच झाडायला असते. मला सांगायचं तात्पर्य हे आहे, असा एक भगवान परमात्मा आणि त्या परमात्म्याच्या वारीच्या वाटचालीमध्ये हजारो लोकांची सोय करणारे गाडगे बाबा पुढे झाले, त्यांच्या साथीला झंझणे बाबा आले. आज झंझणे बाबा नाहीयेत, पण आज कीर्तिरूपानं ते आपल्यामध्ये नक्कीच आहेत. या दोन महात्म्याच्या पुढाकाराने गेली 25 वर्ष अखंडपणाने हा वारीचा ज्ञान यज्ञ चालू आहे. हजारो वारकऱ्यांची व्यवस्था त्या ठिकाणी होईल अशी व्यवस्था त्या ठिकाणी भगवंताने बाबांच्या हातून करून घेतली. 22-22.5 गुंठ्यामध्ये 8,000 अड्डोनी 16,000 स्क्वेअर फूटचं काम त्या ठिकाणी संपन्न होत आहे आणि अशा परमात्म्याची सेवा करणारा हा परिवार आतापासून नाही तर गेल्या म्हणजे त्यांचे वडील मनाजी बुवा त्यांच्यापासून ही परंपरा या ठिकाणी सुरू आहे. अशा या परंपरेमध्ये आज या परिवाराची, या परिवारातल्या एका छोट्याशा 5 दिवसाच्या कन्येची सेवा करण्याचा योग मला माझ्या जीवनात आला. मित्र हो, जगाच्या पाठीवर जोपर्यंत या देहामध्ये चैतन्य आहे तोपर्यंतच आपण हे करू शकतो. जवळ हे सकळ सिद्ध आहे हे संत सांगून गेले आणि आमच्या विदर्भामध्ये असणारे तुकडोजी महाराज असं म्हणतात, सरली नाती सरली प्रीत, सरली नाती सरली प्रीत, खेळची सरला सारा पाखरा तुफान सुटला वारा, पाखरा तुफान सुटला वारा, मुळापासून झाड उपटले मोडले घरटे पारची मोडले, भयानक गर्जत वादळ सुटले, आता कुठला थारा पाखरा तुफान सुटला वारा. मंडळी, आज या कन्याच्या 5वीच्या निमित्ताने गाडगे परिवाराचे सर्व नातेवाईक आलेले आहेत, पण दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर आम्ही मात्र नातेवाईक नाही पण रक्ताच्या नात्यापेक्षाही श्रेष्ठतम नातं भगवंताच्या प्रेमानं आज या परिवाराशी जोडल्या गेलेलं आहे. तुकडोजी बाबा सांगतात, तुमच्या मोच्या पडल्या गाठी, गाठी पडल्या तुटण्यासाठी, तेव्हा कुठे तू असशील देवा, तेव्हा कुठे तू असशील देवा, दैवगतीचा फेरा पाखरा तुफान सुटला वारा, पाखरा तुफान सुटला वारा. आपण या 5वीच्या निमित्ताने पाहुणे म्हणून आलो. पाहुणे म्हटल्यानंतर एक दिवस आपण आपल्या घरी जाणारच नक्कीच, पण एक पाहुणा असा आहे जो तुमच्या घरी आला की तो तुम्हाला घेऊन जातो. त्या पाहुण्याचं नाव आहे यमराज. यमा घरचा पाहुणा येईल, प्राण तो आपुला घेऊन जाईल, दास तुकड्या मने प्रभूला स्मरा, दास तुकड्या मने प्रभूला स्मरा, तोच देईल थारा पाखरा तुफान सुटला वारा, पाखरा तुफान सुटला वारा. मंडळी, हा यमा घरचा पाहुणा घरी येण्या अगोदर आपण सावध होण्याचा प्रयत्न करा. कबीर महाराज सांगतात, कल करे सो आज कर, आज करे सो अब, निकल गया श्वास तो करेगा गप. एकदा श्वास निघून गेला करायचं म्हटलं तरी करता येणार नाही. तुम्हाला चांगदेव महाराजाची गोष्ट माहित आहे, मीही मोठ्या माणसाच्या मुखातून ऐकली की चांगदेवानी 1400 वेळा त्या काळाला माघारी पाठवलं. आम्ही आमच्या जीवनामध्ये चांगदेव पाहिले नाही, परंतु बऱ्याच वेळेला काळ पुढे आला. त्या काळाला प्रत्यक्ष गोविंद बाबा गाडगे यांनी माघारी पाठवलं. आज या परिवाराचा जर विचार केला तर अशा घटना जर दुसऱ्या एखाद्या परिवारामध्ये घडल्या असत्या
तर महाराज परमार्थ सोडून दिला असता, लोकांनी परमार्थावर विश्वास ठेवला नसता. पण आज बाबांची काय परिस्थिती आहे, किती दिवसापासून त्या शारीरिक व्याधी सोबत ते झगडत आहे. मला सांगायचं तात्पर्य आहे की बाबांची तर इच्छा शक्ती असेलच, परंतु बाबांनी आयुष्याच्या प्रवासामध्ये जे काही अनेक माणसं या परमार्थाच्या मार्गाला मार्गस्थ केले ना, तर हा केवळ आणि केवळ या सगळ्यांचा कृपा प्रसाद आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि अशा परिवारामध्ये अशी माणसं आपण पाहिलं या कोरोनाच्या कालावधीमध्ये कित्येक माणसं मृत्यूमुखी पडले. पण आमच्या सर्वांचं सौभाग्य असं आहे की आज एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये आणि प्रत्यक्ष दवाखान्यामध्ये मृत्यूशी झुंज देणारे बाबा आशीर्वाद देण्याकरिता आजही आमच्या सोबत आम्हाला मार्गदर्शन करतात. अशा परिवारामध्ये, अशा समाजामध्ये आणि असे परिवार हे आनंदी राहिले पाहिजेत. म्हणून एका छोट्याशा मुलीने एक फरमाईश दिली, मला वाटतं काय आजचं कीर्तन नुसतं फरमाईशवरच आहे का काय कळत नाही. अशा परिवाराचा आनंद नेहमी द्विगुणित व्हावा अशी परमेश्वराच्या चरणी शेवटी प्रार्थना करतो. आणि त्या मुलीनं जे काही हे दोन ओळी बोलायला सांगितल्या महाराज, आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा, पागातला सूर जैसा ओठातुनी ओघळावा, आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. जिजूनी जिजूनी स्वतः दिनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, हे जाणता जीवनाचा प्रारंभ ओळखावा, आनंद या जीवनाचा सुगंध परी. श्रीपाल बाबांच्या मुखातून बाहेर पडलेली अमृतवाणी त्या काळामध्ये, समुद्रातलं मीठ, डोंगरावरचा आंबा, शेतातली मिरची आणि मोहरी ज्यावेळेला एकत्र येते लोणच्याच्या रूपानं, आणि ते लोणचं एकदा मुरलं महाराज की अख्खं जेवण एका बाजूला असते आणि लोणच्याची एक थोडी एका बाजूला असते, बरोबर आहे का नाही. तसं आज बाबांच्या योगानं, बाबांच्या प्रेमाच्या योगानं आपण सगळी मंडळी एकत्र जोडल्या गेलो. संत महात्म्य असं म्हणतात, प्रीतीचे आपण प्रवासी, नियतीचा हा खेळ सारा. हे सगळं कोणी कोणाला जोडलं तर चांगला विचार केला, हे सगळं बाबांच्या भगवंताच्या प्रेमाच्या युगानं आज आपण सगळी मंडळी जोडल्या गेलेली आहोत. आणि या